तर कसं आलं की रोज एक पेपरमध्ये येते हे लाईन लागली, तर माणूस शेवटी जीवाला घाबरतो, चिंता होतेच ती. तर कुठल्या कोणाला रेमडेसिवीर घ्यावं याच्या गाईडलाईन्स एकदम निश्चित कर, त्याच्यामध्ये जर बसलं आणि पेशंट त्या रेमडेसिवीर घेण्याला फिट असेल, म्हणजे त्याचं लिव्हर फंक्शन टेस्ट किंवा किडनी फंक्शन टेस्ट जर नॉर्मल असेल तरच घेण्यात अर्थ आहे. समजा किडनी खराब झाली, लिव्हर खराब झाली आणि त्याला गरज आहे आणि रेमडेसिवीर द्यायचं, हे पूर्ण चुकीचं आहे. तर माझ्या मते आपल्या माध्यमातून मी सोलापूरकरांना आवाहन करतो की गरज आपण पॅनिकी होऊ नका. एक दुसरं, रेमडेसिवीरचा जे ड्रग आहे आमच्याकडे अवेलेबल आहे, जसं जसं पेशंटला गरज येईल आम्ही किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल हे त्याचा योग्य रीतीने वापर करतात. आपण आमचा पेशंट वाचला नाही म्हणून रेमडेसिवीर मिळालं असं काहीही नाही, फक्त इंडिकेशन असेल आणि पेशंट फिट असेल तरच त्याला रेमडेसिवीर जातात. अजूनही रामबाण उपाय माझ्या मते हा ऑक्सिजन सप्लाय, तर माझ्या मते बऱ्याचशा रुग्णांना ऑक्सिजन दिलं तर बरेचसे पेशंट हे बाहेर येतात. रेमडेसिवीर दिलंच पाहिजे असं नाही, अननेसरी आपण लोकांनी त्याचं बाऊ करून घेतलेलं आहे किंवा आम्हाला रेमडेसिवीर द्या, रेमडेसिवीर आम्ही लवकर भरव, याचं काही, फक्त तो मॉडरेट आजार असेल तरच आपण रेमडेसिवीर देणं बंधनकारक आहे, अदरवाईज त्याचा काहीही रोल नाही. त्यामुळे आपण आपल्याकडून आवाहन करतो की आपण सगळ्यांना सांगावं की त्यांना योग्य ट्रीटमेंट चांगली मिळेल. गरज असल्यास रेमडेसिवीर आमचे कलेक्टर साहेब आहे, कमिशनर साहेब आहे, कॉर्पोरेशन आहे, त्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून प्रत्येक जण आपल्या प्रत्येक रुग्णाला चांगल्या तरीची ट्रीटमेंट मिळेल आणि तो दगावणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. आता कसं आहे की आपण कोविडचा आजार मार्चपासून सुरू केलं फाईट करायला सगळ्या आपल्या महाराष्ट्रात भारतात, तर दर 15 दिवसाला महिन्याला त्याचे जे ट्रीटमेंट पॅटर्न आहे हा बदलत गेला. याचं कारण असं आहे की आपल्याला हा आजार हा कधीही माहीत नव्हता, जगामध्ये तो पहिल्यांदा आला, त्यामुळे कुठल्या पुस्तकात हा आजाराबद्दल फारशी माहिती नव्हती. त्यामुळे आपण जेव्हा ट्रीटमेंट सुरू केली त्यावेळेला सिम्पटम काय, म्हणजे त्याला त्रास काय होतो, मग त्याच्यावर ते समजा ताप आला तर तापाचं औषध दे, किंवा रक्तस्राव झाला तर रक्तस्राव होऊ नये म्हणून औषध दे, अशाने आपण सुरुवात केली. हळू गोळ्या यायला लागलेल्या आहे. आता कसं झालेलं आहे की रोज तुम्ही मीडियामध्ये बघताय की हे औषध नाही, ते औषध नाही, ते औषध नाही, तर एक मिसकन्सेप्शन म्हणजे त्याच्याबद्दल जे गैरसमज आहे तो दूर व्हावा अशी इच्छा आहे. तर आपल्याला गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स आहेत, म्हणजे आपल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स आहे, महाराष्ट्र भारताच्या गाईडलाईन्स आहे, नंतर ICMRच्या गाईडलाईन्स आहे, नंतर वन ऑफ द टॉप कॉलेज आपल्या देशामध्ये त्याला आपण ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ह्याच्या गाईडलाईन्स आहे, त्यांनी क्लिअर कट आजार डिफाईन केले. त्याला आपण एकदम माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर म्हणतो. जर माइल्ड, माइल्ड म्हणजे काय, तर पेशंटला काही त्रास नसतो किंवा मायनर सिम्पटम असतात, तर त्यांना रेमडेसिवीरची गरज नाही एकदम. म्हणजे आणि याच्यामध्ये आपल्या स्टेटमध्ये 80 ते 85 लोक पडतात, म्हणजे 80 ते 85% लोकांना जर कोविड झाला तर रेमडेसिवीर लागत नाही. आता राहिला प्रश्न 15%, 15% मॉडरेट आजार आणि सिव्हिअर आजार. तर सिव्हिअर आजार एक 7 ते 8% लोकांना होतो आणि मॉडरेट हा 8% होतो. जर मॉडरेटला जर आपण ट्रीटमेंट नीट दिली तर तो पेशंट बचावतो. तर मॉडरेटमध्ये त्यांनी दिलेलं आहे की रेमडेसिवीर द्यावा, हे गाईडलाईन्स आहे. पहिल्या दिवशी 2 वॉइल्स म्हणजे 200 मिलीग्रॅम आणि फ्रॉम सेकंड डे टू 5वा दिवस 5, म्हणजे टोटल 6 वॉइल्स आपण पेशंटला द्यावे. आत्तापर्यंत कुठली स्टडी अशी परदेशात किंवा भारतात झालेली नाही की काय काय लोक ते 10 दिवस देतात, पण ज्या काय आमच्याकडे गाईडलाईन्स आलेल्या आहे, ज्या टास्क फोर्सने दिलेल्या आहे किंवा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्स दिलं, त्यांनी 5 दिवसाच्यावर रेमडेसिवीर देऊ नये असं क्लिअर कट म्हटलं. आता रेमडेसिवीर म्हणतो आपण इतकं सोपं नाही ना की क्रोसिन खाल्लं प्रत्येकाने किंवा सर्दीच्या गोळ्या तुम्हाला ॲट द काउंटर मिळतात, ते चुकीचं आहे. रेमडेसिवीरचं हे जो ड्रग आहे ह्याच्याने किडनी आणि लिव्हर अतिशय अफेक्ट होतात. आमच्याकडे असे बरेच पेशंट आहे, आम्ही कॉन्फरन्सशी बोलत नाही, की त्यांचं लिव्हर आणि किडनी खराब झालेली आहे रेमडेसिवीर घेऊन. त्यामुळे रेमडेसिवीर हे इंजेक्शन ज्याला गरज आहे त्यालाच द्यायला पाहिजे. तर मॉडरेट आजारामध्ये जर रेमडेसिवीर दिलं गेलं तर माणूस बरा होऊ शकतो. अजूनही काही पुस्तकात किंवा पेपर्स पब्लिश झाले की रेमडेसिवीर द्या किंवा देऊ नका जे त्याचा आउटकमवर फरक पडत नाही, पण माझं असं म्हणणं की रेमडेसिवीर आपल्याकडे अवेलेबल आहे, आमच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला पूर्णतः ते मिळतं. दुसरं, त्याची गरज भासल्यास. तिसरं, शासनाच्या गाईडलाईन किंवा ICMRच्या गाईडलाईन किंवा स्टेट टास्क फोर्सने जे आम्हाला गाईडलाईन दिले आहे त्यात जर बसलं तर रेमडेसिवीर घेणं उचित आहे, एवढं मी सांगतो.
तर आपल्याला काही डिफिकल्टी असते तर मला तुम्ही विचारू शकता.